पनवेल महापालिका क्षेत्रातील जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जनसामान्यांचा विचार करून महापालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून अधोरेखित केले आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पनवेल परिसरामध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन हा जाहीर केलेला आहे. खरं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 24 मार्चपासून महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला होता, जो जवळपास 31 मेपर्यंत चालला. आणि 31 मेपर्यंत चालत असताना त्याच्यामध्ये देखील दुकानदारांना काही अंशी अनलॉकडाऊनच्या दिशेनं नेण्यात आलेलं होतं. 1 जूनपासून जरी अनलॉकडाऊन सुरू झालेलं असलं तरी त्याच्या आधीच वेगवेगळ्या पद्धतीच्या दुकानदारांना कोणाला 2 आठवड्यातून 2 दिवस, कोणाला 3 दिवस अशी सूट देण्यात आलेली होती. आता मात्र या लॉकडाऊनच्या मध्ये करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे, या लॉकडाऊनच्या बद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आणि व्यापाऱ्यांच्या मनामध्ये तीव्र पद्धतीचा असंतोष निर्माण झालेला आहे. मी जिल्हाधिकारी यांना किंवा आयुक्तांना वारंवार या ठिकाणी विनंती केली आहे की संपूर्णपणानं लॉकडाऊन करू नका. त्यापेक्षा ज्या ठिकाणी लोक नियमांचं उल्लंघन करतात, मग ते भाजी मार्केट असू द्या किंवा त्याच्यावरनं गर्दीची ठिकाणं असू द्या, तेवढ्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. तेवढ्या ठिकाणी आपण गर्दीचा संसर्ग टाळला पाहिजे, तिथे पाहिजे तर सील करा, पण सरसकट लॉकडाऊन करू नका. दुर्दैवानं हे जे सरसकट लॉकडाऊन केलं आहे याचा कुठलाही परिणाम करोना रोगाचं संक्रमण होण्यात थांबण्यामध्ये झालेला नाही आहे, त्याची संख्या तर उलटी वाढती आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे लॉकडाऊन, त्या लॉकडाऊनच्यामुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम होते. लोक जिथे मिळेल तिथे वस्तू विकत घेण्यासाठी तर जातच आहे, त्यांच्यावरती पूर्णपणानं नियंत्रण आणता येत नाही आहे. अनेक लोकांच्या अतिशय म्हणूया आपण ज्याला जिन्युइन म्हणजे खऱ्याखुऱ्या अडचणी आहेत, ज्याच्याकडे महापालिका ॲड्रेस करू शकत नाही. अशा वेळेला होम डिलिव्हरी किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जरी ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातून लोकांना समाधान लाभू शकत नाही आणि याच्यातून रोगाचा अटकाव देखील होत नाही. आणि त्यामुळे हा लॉकडाऊन तातडीनं हटवण्यात यावा अशी मी महापालिका आयुक्ताकडे पत्र लिहून मागणी केलेली आहे. तशीच मागणी मी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील करणार आहे. जितका जास्त वेळ ही दुकानं सुरू राहतील तितकं लोकांना निर्धास्त मनाने त्यांना जे खरेदी करायचं ते खरेदी करता येईल. लोकांना उद्योगधंद्यावरती जाता आलं पाहिजे, त्यांचा रोजगार सुरू राहिला पाहिजे आणि तिथे जर नियमांचं पालन होत नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. या दृष्टिकोनातून काळजी घेऊया. सरसकट सगळ्यांना बंद करायचं आणि जिथे नियम पाळले जातात तो मात्र याच्यामध्ये फरफटला जातो, हे घडू नये. आणि म्हणून या दृष्टिकोनातून लॉकडाऊन हटवा ही माझी आग्रही मागणी आहे. या दृष्टिकोनातून पनवेल शहरातले सर्वसामान्य नागरिक हे तक्रार करतायत, व्यापारी तक्रार करतायत, काही उद्योगधंदे आहेत, छोट्या मोठ्या स्वरूपाचे सर्व्हिसेस देणारे सेवा देणारे उद्योग आहेत, यांच्यावर याचा खूप मोठा परिणाम होतो आहे. लोकांचा रोजगार जाणार आहे याच्यातून आणि लोकांना खायला मिळणार नाही आहे हे देण्याची व्यवस्था शासनानं याच्यापूर्वी देखील केलेली नाही आहे. महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून स्वतःचं अपयश लपवण्यासाठी म्हणून हा चाललेला उद्योग आहे आणि म्हणून ते कुठंतरी आयुक्तांवर दबाव आणतायत, म्हणून हे प्रशासन या पद्धतीनं वागतंय. माझा या ठिकाणी आग्रह आहे सन्माननीय आयुक्तांच्याकडं, तातडीनं हा लॉकडाऊन हटवा, लोकांना सर्वसामान्य जीवन जगू द्या, हा माझा त्यांच्याकडे आग्रह आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.